आणि संध्याकाळी आमचा प्लॅन आहे की साईबाबाच्या दर्शनाला जायचं. चला मंडळी आता मी रेडी झाले, आता निघतोय घरातून, वॉशरूम मधून जातोय शनी शिंगणापूरला. पण अजून जेवायचंय, ऑलरेडी 3 वाजून गेलेत. तर आता फटाफट निघतो, खातो काहीतरी आणि शनी शिंगणापूर गाठतो. इथून 2-2.5 तास आहे, तर आम्हाला लवकर यायचं पण आहे रिटर्न, कारण रिटर्न येऊन साईबाबांच्या दर्शनाला पण जायचं आहे. सो दॅट आम्ही उद्या निघू सकाळी. आणि हा मस्त इथे पॅसेज आहे छान असा, प्राजक्ता आणि मी फुगडी खेळणार आहे नंतर. ठीक आहे हॉटेल, एवढं पण असं हे नाही आहे की तुम्ही एवढं चांगलं रेटिंग देऊ शकता, त्या मनाने प्राइस इज व्हेरी हाय. पण ठीक आहे, आता मजबुरी का नाम, यु नो दॅट. ए फ्यू मोमेंट्स लेटर, आता आलो हॉटेल वैशालीला जेवायला. भूक लागली आम्हाला सर्वांना, बाकी सर्व इथेच ठेवतोय गाडीमध्ये पर्स वगैरे. वैशाली पंजाबी चायनीज आहे, आम्ही साधं महाराष्ट्रीय पण महाराष्ट्रीयन पण लिहिलं तिथे, साऊथ इंडियन महाराष्ट्र. तर जाऊन जेवतो आणि जेवण वगैरे झाल्यावर शनी शिंगणापूरला जाणार आहे. मस्त आहे, मोठं आहे, आय थिंक थाली सिस्टम आहे यांच्याकडे, बघूया आपण. इकडे जर तुम्हाला थाली खायची असेल तर सेम प्रकारच्या 2 थाळ्या मागवाव्या लागतात, त्यामुळे आम्ही तो प्लॅन कॅन्सल केला आणि रेग्युलर जेवण मागवलं. 6,000 मिरचीचा आणि कुठेतरी माझ्यासाठी मागवलं, तर बघून आता घाबरायला होते मला. पनीर टिक्का आणि एक काळ्या मसाल्यातली शेवभाजी मागवली आणि रोटी आणि चपाती. मला एवढी भूक लागली ना की आम्ही एकमेकांची तोंडं पण बघायला कंटाळलोय, जेवतो डायरेक्ट, एवढी भूक लागली आम्हाला. मी आधी ठेचा खाऊन बघते, केवढीशी आहे ना, कभी भी लेने का नाही शेवभाजी, बघूया काळ्या मसाल्याची कशी लागते. पहिला ठेचा खाऊया, तिकडे गो. Two hours later. मंडळी आलो शनी शिंगणापूरला, आता जस्ट पोहोचलोय आणि इथे 500 रुपयाची पावती असते फॉर द पार्किंग ग्रामपंचायतीची, तर ती आम्ही घेतली आहे आणि आता चाललोय. आणि किती गाडी पार्क करतोय आणि त्याची गाडी पार्किंगची आहे तिथे ते 5 रुपये, आणि मग त्याच्यामुळे आता गाडी पार्किंग करून आता जातोय शनी शिंगणापूर मंदिरात. प्राजक्ता क्या लावलाय त्यांनी मंदिरात ना, पंडित पुजारी कोण नाही, स्वतः आपल्या हातून पूजा करेल. हे बघा, अशी ना सोलापूर शनी देवाची मूर्ती आहे, असं महाद्वार आहे. महाद्वार मधून आतमध्ये गेले तर पहिले तुम्हाला तुशीवळ लागेल, तुशावर काळा कापड रोहितचं अर्पण करायचं, त्याच्या पुढे नारळ अर्पण असतं. इकडे यायचं तुमचा पहिला वेळेचं असेल, पहिला दुसरा तिसरा वेळ, तर नारळ पूर्ण अर्पण करा. चौथी पाचवेळेस असेल तर अर्धा कट करून घ्यायचा. इकडे यायचं तुमचं किती वेळ, तर नारळ पूर्ण अर्पण करा. त्याच्या पुढे होमकुंड लागेल, होमकुंडामध्ये अगरबत्ती टाकायचं, एक कुंडामध्ये तेल टाकायचं फुलं मूर्तीवर, आणि वस्तू शनिदेवाला टच करून घरी घेऊन जायचं. घरी नेल्यावर नजर बावली आपली घर गाडी दुकान आपली सर्व केलं पंचधातूची मोहरत आणि अष्टधातू पॉईंट पूजा मंदिर मध्ये ठेवायचा. पूजा मंदिर मध्ये ठेवल्याने घातला ग्रह दोष पिढ्या दिवसाचा निघून जातो. तासे रागा आपल्या हातात किंवा गळ्यात भागा. 11 ते 21 दिवसानंतर वाच्या पाण्यामध्ये सोडून द्या. चलीची काय सारी सती असेल ती वाच्या पाण्यात निघून जाते. सिद्ध यंत्र आपलं परत मिळत ठेवायचे. चांगले कामाचे संघ घेऊन जा. काम सफल म्हणतात धोका पावली म्हणून घेतली. नवग्रह तर आपले गेस्ट काउंटर मीट ठेवा, जिथं आपण पैसे पाठवतो तिथे ठेवा. पैसा पाण्यात बरका तिथे वाईट का म्हणजे पैसा जात नाही. आणि घोड्याचा नाल आपल्या घराच्या मेन गेटला वरती आकारात लावायचा. घरात कधी चोरी होणार नाही, पावसात गुच्छ मागणार नाही, शनीचं स्वरूप आपल्या घरात पडणार नाही. आणि दर्शन करतावेळी शनिदेवाचं दर्शन समोरून निघायचं, एक तर उजव्या बाजूला एक डाव्या बाजूला. आणि दर्शन झाल्यावर पाठीवर बोलून बघायचं आणि सरळ निघून जाता येता. हरिओम शनी, हरिओम शनी मध्ये जायचं, हरिओम शनी मध्ये यायचं. तुमचं इकडेच ह्या वर्षात पहिला दुसरा तिसरा राहील, पूर्ण अभिषेक पूजा करा. चौथी पाचवेळी जसं नाल घ्यायची गरज नाही, सिंपल केली तरी चालेल. पूर्ण घेतलं असं असतं 350 रुपयाचं. चौथी पाचवेळी जसं नाल नाही घेतलं 250 रुपयाचं. महिन्यातून 1 वेळेस जसं पैन नाही घेतलं असं 150 रुपये. केसने घेतलं आहे पूजेची थाळ आणि आता आम्ही चाललो आहे मंदिरामध्ये. निघेत म्हणतोय हे थाळी, त्याच्यामध्ये फक्त ते जे घराला लावतात घोड्याचं नाळ टाईप असतं ते तेच नाही आम्ही घेतलं आहे. बाकी ऑलमोस्ट सगळं घेतलं आहे आणि तुम्हाला सगळं घेऊया, अदरवाईज मी काही घेत नाही असं संस्था. पण ठीक आहे, निघेची इच्छा होती तर आम्ही घेतलं आहे. 250 रुपये आमचं ते थाळ आहे. जर ते घोड्याचं नाळ सकाळी घेतलं तर 350 संवॉट आहे. फर्स्ट टाईम आलो ना, सो मी करतो.
इथून मंदिर, तिथे आम्ही चप्पल काढलंय. इथून मंदिर एवढं लांब आहे, तिथपर्यंत तिकडे जायचं आम्हाला चालत. आय थिंक 150-200 meters असेल. मंदिरात मला वाटत नाही कॅमेरा अलाउड असेल. चांगली गोष्ट आहे. अजून तर मंडळी, तुम्ही इथे थाळी घेताना सगळं विचारून घ्या. आम्हाला थाळी दिली 250 रुपयाला आणि त्यात तेल ओतायचं, इथे ओतायचं, तिथे ओतायचं. आणि आम्हाला वाटलं तेल वगैरे सगळं इन्क्लूड आहे. नंतर तेलाचे वेगळे 180, अंगठ्याचे वेगळे, काय हे प्रकार आहे. तर टोटल जी थाळी आहे ती आम्हाला पडली 500 ला. तर मंडळी प्लीज तुम्ही इथे आला तर नीट चौकशी करून घ्या. खालूनच ते लावून सगळं घ्यायचे, वरती नाही पटवत, खालूनच लावून घ्यायचे वाटतं सगळं. वरती मला वाटतं फक्त जे अभिषेक जे करणार आहे त्यांच्यासाठीच आहे. गर्दी आहे, खालूनच सगळं करायचं जायचं. बघूया चला. थाळीमध्ये मिळालेलं एवढं मोठं तेलाची बाटली आणि काळे तीळ आम्हाला इथेच सोडावे लागले. आणि पुढे जाऊन कॉईन आणि शनीची जी बाहुली होती ती आम्हाला मूर्तीला टच करून परत न्यायची होती. पण कोणालाच चौतऱ्यावर सोडत नाहीयेत, नुसतं बास्केट ते देवाला खाली लावून टच करून सोडतायत, जे काही मला योग्य वाटलेलं नाही. आणि मस्त प्रसादी घेऊन चाललोय आम्ही खरी, म्हणजे आम्ही रूम वर. आणि आम्हाला जायचं आहे शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला. आमचा प्लॅन आहे की आजच कव्हर करायचा, जर होत असेल तर खूप बरं होईल. 10:30 वाजेपर्यंत मंदिर चालू हो, आणि जर नाही झालं मग आम्ही मे बी उद्या सकाळी दर्शन घेऊ साईबाबांचं. पण आज झालं तर खूप बरं आहे. आता निघतो आता फटाफट.